दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेने शिवतीर्थावर दीपोत्सवाचं आयोजन केलंय. काल वसुबारसच्या दिवशी मनसेच्या दीपोत्सवाचं हिंदी सिने कलावंत सलीम जावेद या प्रसिद्ध जोडीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आणि याच मनसेच्या दीपोत्सवावर आता भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे. एकीकडे सलीम जावेद यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन केलं जात आहे आणि नमो उत्सवाची सुरुवात मात्र मराठी कलावंतांच्या उपस्थितीत केली जाते असं म्हणत आशिष शेलार यांनी मनसेच्या दीपोत्सवावर टीका केली आहे. शिवाय आम्ही देखील एखाद्या कार्यक्रमात सलीम जावेद बोलावू मात्र तो कार्यक्रम दिवाळीचा नक्की नसेल असं म्हणत मनसेवर टीकास्त्र डागलंय. नेमकं आशिष शेलार काय म्हणालेत पाहूयात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मनसेनं शिवतीर्थावर दीपोत्सवाचं आयोजन केलंय. काल वसुबारसच्या दिवशी मनसेच्या दीपोत्सवाचं हिंदी सिने कलावंत सलीम जावेद या प्रसिद्ध जोडीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि याच दीपोत्सवावर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आता टीका केली आहे. दीपोत्सवाचं उद्घाटन झालं, आदरपूर्वक जरी नाव घ्यायचं झालं तरी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत झालं. आणि आज आम्ही करतोय उत्तरा केळकर यांच्या उपस्थित. आता मराठीचा प्रश्न कोणी कोणाला विचारायचा हा प्रश्न आहे. आणि मग काल करणाऱ्यांनी त्यांची टिमकी वाजवून घेतली सलीम जावेदला घेऊन. ते मोठे असतील आहेत पण आमचे मराठी कलाकार छोटे नाही आहेत हो. आणि म्हणून मराठी कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा नमोत्सव आणि दीपोत्सव झाला पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची कल्पना. तिसरे तर अजून घराबाहेरच पडलेले नाही. संदीप देशपांडे या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेत. संदीप जी, काल मनसेचा दीपोत्सव कार्यक्रम पार पडला आणि त्याच्यावर आशिष शेलार यांनी काल एका दीपोत्सवाचं उद्घाटन झालं. हॅलो संदीप जी, काल मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन झालं काल आणि त्याच्यावर आज आशिष शेलार टीका करतायत. ते म्हणतायत एकीकडे सलीम जावेद यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन केलं जात आहे मात्र भाजपच्या नमोत्सवाची सुरुवात मराठी कलावंतांच्या उपस्थितीत होतीये. मला असं वाटतं आशिष शेलार यांच्या छोट्या बुद्धीची जेवढी कीव करावी तेवढी कमी आहे. काही लोक हे भाषा, जात, धर्म याच्याही वरती असतात. त्यातले सलीम जावेद साहेब आहेत. मला वाटतं त्यांची तुलना अशा प्रकारे करणं हे बौद्धिक दिवाळखोरीचं सर्वप्रथम लक्षण आहे. आणि एवढाच भाषेचा अभिमान असेल आशिष शेलार यांना तर गुजराती माणसाला पंतप्रधान म्हणून पाठिंबा का देतात. यांचा खासदार म्हणूनच कोटक गुजराती. यांचे 35 नगरसेवक हे उत्तर भारतीय. यांचे 25 नगरसेवक हे गुजराती. यांनी मुंबईचा पालक मंत्री गुजराती केला लोडा. तर यांच्याकडनं आम्ही भाषेचं प्रेम शिकायचं का. त्यामुळे आशिष शेलार यांनी नसता पंधत पडू नये. ठीक आहे त्यांनी त्यांच्या दीपोत्सवाचं उद्घाटन. आणि काल मराठी कलाकार नव्हते का. आशुतोष गोवारीकर होते. रितेश देशमुख एका कानडी होते का. त्यामुळे उगीच काहीतरी बोलायचं मनसेवर टीका करायची आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं यातला प्रकार आहे. आपणही फार आशिष शेलारांना गांभीर्याने घेऊ नये ही माझी नम्र विनंती आहे. नक्कीच धन्यवाद संदीप जी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर काल मनसेचा दीपोत्सव पार पडला, दीपोत्सवाचं उद्घाटन झालं आणि याच मनसेच्या दीपोत्सवावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे. एकीकडे सलीम जावेद यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन केलं जात आहे पण आम्ही नमो उत्सवाची सुरुवात मात्र मराठी कलावंतांच्या उपस्थितीत करतोय असं म्हणत आशिष शेलार यांनी मनसेच्या दीपोत्सवावर टीका केली आहे. काल मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन झालं तर आज देखील मुंबईत भाजपच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि याच कार्यक्रमात आशिष शेलार यांनी मनसेच्या दीपोत्सवावर टीका केली आहे. सलीम जावेद यांच्यासारख्या हिंदी सिनेकलाकार यांना आमंत्रित केलं जात आहे मात्र आम्ही भाजपच्या नमोत्सवात मराठी कलावंतांना उपस्थितीत त्यांच्या उपस्थितीत हा सण साजरा करतो असं म्हणत शेलारांनी टीका केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.